देशहितासाठी प्रयत्न करत असलेल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा देशातील नागरिकांनी दाखविलेला विश्वास म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेले घवघवीत यश आहे. कल्याणकारी योजना, आरोग्याची काळजी आणि लोकांच्या मनातील विषयांचा हात घालून सुरू असलेल्या वाटचालीचा हा परिपाक असल्याची प्रतिक्रिया खासदार सुनील मेंढे यांनी 3 राज्यातील विजयाच्या निकालानंतर दिली. सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी आजचा दिवस हा विशेष आनंदाचा दिवस आहे आणि अनेक लोकांनी जे काही आमच्यावरती शंका उपस्थित केल्या होत्या, वारंवार मोदीजींना टार्गेट करून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने पनौतीसारख्या शब्दांचा वापर करून त्यांना मुद्दामून हेतुपुरस्सर त्यांना जिवसण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, त्या सगळ्यांना विशेषतः मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या जनतेने इतके सडेतोड उत्तर दिलेलं आहे आणि घवघवीत यश भारतीय जनता पार्टीने जे संपादित केलेलं आहे याचं संपूर्ण श्रेय आमचं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आणि देशाचं नेतृत्व, देशाचं नव्हे संपूर्ण जगाचं नेतृत्व करणारे शक्ती असणारे असे आदरणीय नरेंद्र मोदीजींना जातं. आणि सोबतच ज्या कर्मठ कार्यकर्त्याच्या भरोशावरती आम्ही, सामान्य कार्यकर्त्या भरोशावरती ही व्यूहरचना आणि आमचे कार्यकर्ते जे बूथवर जाऊन तशी लढाई लढतात त्या सर्व कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. त्यामुळे आमच्यासाठी आज विशेष आनंदाचा दिवस आहे. मी सर्व विशेषतः तिन्ही राज्यातील जनतेंना भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो. एक चांगला विजय आणि महाविजय भारतीय जनता पार्टीला मिळाला आहे आणि सगळे कार्यकर्ते जे आणि आमच्या अहोरात्र या आमच्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी हा विजय मिळवून आणला, खेचून आणला, त्यांचंही मी अभिनंदन करतो.